कितना अच्छा लाइट लगा हुआ है फ्रेंड्स, तो देखिए यहाँ का डेकोरेशन। साथ में हमारे MLA साहब भी आए हुए हैं। दो शब्द अपना पूछते कि मंडप के बारे में सब। जवाहर नगर पेट्रोल पंप। हेलो गाइस, वेलकम टू आवर चैनल अर्षा ब्लॉग। कैसे हैं आप सब? तो फ्रेंड्स, आज है नवरात्रि का फिफ्थ डे, मतलब पंचमी है आज। और आज देखिए येलो कलर था, तो मैंने भी येलो कलर में रेडी हो गई और अर्षा भी रेडी हो गई है यहाँ पे, है ना। सबको नमस्ते कर दो बट्टू। और हैप्पी नवरात्रि बोलो। हैप्पी नवरात्रि आप सभी को, नवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं। और फ्रेंड, अभी आप देख मुझे देख रहे होंगे, रेडी हो गई हूँ मैं, तो आप देख के समझ ही गए होंगे कि मैं कहाँ जा रही हूँ। तो ऑफकोर्स मैं जा रही हूँ गरबा के लिए। यहाँ पे जो मैंने लास्ट वीडियो में आपने देखा होगा, जो मैंने गरबा का वीडियो डाला था, तो आज भी वहाँ पे है। और एक जगह और हम जा रहे हैं, तो मैं आज आपको दोनों जगह का दर्शन करवाती हूँ और गरबा का आपको मैं वीडियो दिखाती हूँ कि यहाँ पे कैसे गरबा होते हैं, लोग कैसे इंजॉय करते हैं वो। और यहाँ पे देखिए आरुषा वीडियो नहीं करके रो रही है। ये हमारे घर के पास है एक पेट्रोल पंप, यहाँ हम थोड़ी दूरी पे है, तो वहाँ पे हम आए हैं देखने की। तो ये देखिए यहाँ पे कितना अच्छा लाइट लगा हुआ है, शानदार लाइट लगा है। वहाँ से पहले यहाँ पे लाइट का इतना अच्छा डेकोरेशन कर दिया गया है। और आपको मैं सामने भी दिखाती हूँ, यहाँ बड़ा सा पंडाल भी लगा हुआ है। फ्रेंड्स देखिए कितना अच्छा यहाँ पे माहौल है, कितना अच्छा जगमगा रहा है लाइट से। और चलिए मैं आपको पंडाल दिखाती हूँ, देखिए पंडाल भी कितना अच्छा दिख रहा है। हाँ चलिए हम पंडाल के अंदर जाएंगे। यहाँ पे पहले हम अपना शूज रिमूव कर देते हैं, फिर चलेंगे। और फ्रेंड आज यहाँ पे बारिश हो गई थी इसलिए आज थोड़ा यहाँ पे गीला हो गया है। और चलिए अब हम अंदर चलते हैं। अच्छा फ्रेंड्स, तो देखिए यहाँ का डेकोरेशन भी कितना अच्छा हुआ है और सभी तरफ यहाँ पे पूरा राउंड से घेरा गया है। हाँ और फ्रेंड्स ये देखिए दुर्गा मैया का वो रखा हुआ है यहाँ पे स्टैचू मूर्ति, और जो काफ़ी सुंदर लग रहा है। डेकोरेशन भी यहाँ का काफ़ी अच्छा है। यहाँ पे देखिएगा ऊपर का भी डेकोरेशन कितना अच्छा किया गया, और लैंप भी कितना सुंदर लगाया गया है। तो ओवरऑल काफ़ी अच्छा है यहाँ पर का वो। और ये देखिए आरुषा यहाँ पे इंजॉय कर रही है, उसको मज़ा आ रहा है यहाँ पे। हाय कर दो। और फ्रेंड्स यहाँ का डेकोरेशन देख के मैं सोच रही कि मैं अपने शॉर्ट्स के लिए का रील बना लूँ, बट भीड़ काफ़ी दिख रही है, तो मैं थोड़ा सा हेजिटेट भी फील कर रही हूँ कि बनाऊँ ही नहीं बनाऊँ। सर्कल घुमा, ऐसे घुमा और ऐसे वाला कर दो, ऐसे घुमा गोल गोल। फ्रेंड्स और ये मैं एक बार दूर से अच्छे से दिखा देता हूँ पूरा पंडाल कि कैसा है और कितने बड़े एरिया में है। और अभी अभी हमें पता चला है कि अभी जस्ट MLA साहब आने वाले हैं, तो हमने सोचा हम थोड़ा टाइम और बिता लेते हैं, क्योंकि उनके साथ भी एक बार दर्शन करने हो जाएगा और उनके साथ एक अच्छा एक्सपीरियंस रहेगा। तो चलिए हम उनका वेट करते हैं, वो आते ही होंगे ऐसा पता चला है हमें। क्या हुआ? MLA साहब। अच्छा। फ्रेंड्स और हम जिनका वेट कर रहे थे वो आ गए हैं। ये माननीय MLA साहब की एंट्री हो रही है अभी। महोदा विधानसभा के MLA श्री टेकचंद जी सावरकर साहब, इनका आगमन हुआ है हमारे ठाणा पेट्रोल पंप मंडल में। तो अभी उनसे कुछ अपना दो शब्द अपना पूछते कि मंडप के बारे में सबको पूछ देते हैं। ओम जय देवराजी ब्रह्म, ओम दुर्गा पूजन देवदादी ब्रागराजी पते भे नम। आपका सरनेम सर? सावरकर। ओम जय देवराज। कहाँ के आम दर्शन?
ओम जय देवराग राजे पदे विराज दीन बंधु पदे राजा दान मंत्रो महाबला रक्षा बंधन देवता देवराज अवर व्यामी दान मंत्रो महाबला तो घट रहे ओम जय देवराग देवता जवारा चिल्लर देव हाँ खाली होता माता राणीचा पाचवा दिवस आमच्या एक सौभाग्य म्हणावं लागेल की प्रत्येक दिवशी खास आमच्या देवीच्या दर्शनाकरता अण्णासाहेब आणि पुढारी लोक येत असतात. आज या ठिकाणी मौदा कामते चित्रातील आमचे खास लोकप्रिय मित्र आणि लोकप्रिय नेते आदरणीय टेकचंद भाऊ सावरकर तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय सौ निशाताई सावरकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा आणि आमचे तालुका अध्यक्ष चांगोजी तिजारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच आमच्या पेट्रोलपंप ठाणा येथील पंचायत समिती सदस्य सौ कल्पना कुडजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रुपेशजी धुरकर तसेच गंगणेजी राम तोटे लक्ष्मण तोटे आणि संपूर्ण सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सर्वांच येणाऱ्या प्रमुख आमदारांचं माजी अध्यक्षाचं सत्यरूपाने सत्यसंधाने त्यांचं स्वागत करतो आणि आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की जे एक भगवा दुपट्टा देऊन तसेच मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी यांना सुद्धा विनंती करतो की भगवा दुपट्टा देऊन माता राणीचा दुपट्टा देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करीत आहोत. जय माताजी. कल्पना कुडजेकर तसेच आमचे महिला मंडळ डॉक्टर पौर्णिमाताई पाटील गंगणेजी आणि सर्व मंडळ त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय माता दी. तालुक्याचे आमदार साहेब सॉरी कमटी बोलतो तर अगदी आमचे लाडके जवळजवळ 30 वर्षापासून आमचे जवळीक संबंध आहे. मी त्यांना विनंती करतो आजच्या या दिनानिमित्त 2 सप्ताह सांगतील असं मी त्यांना विनंती करतो. बोलो दुर्गा मैया की. नवरात्रीच्या पावन पर्वावर जवाहरनगर पेट्रोल पंप ठाणा या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मातेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला माहिती आहे की 9 दिवसपर्यंत आपण मातेची पूजा अर्चना आणि आराधना प्रत्येक परिवार हा करत असतो आणि आज मातेच्या आशीर्वादाशिवाय आपल्याकडे काहीच नाही. कारण आपण पाहिलंय की 2 वर्षाच्या पूर्वी जेव्हा या देशावर नव्हे संपूर्ण जगावर जे आरोग्याचा संकट आला होता आणि या संकटातून आज आपण या ठिकाणी उभे आहोत. खरं म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहोत की एवढ्या मोठ्या संकटातून आपण जिवंत आहोत. हे मातेची कृपा आहे आणि मातेच्या कृपेच्याच माध्यमातून या भारत देशाला या जगामध्ये उत्तम स्थान मिळण्यासाठी या भारताची अर्थव्यवस्था या ठिकाणी 10 नंबरची 5 नंबरवर आली आहे आणि 5ची 3 नंबरवर कशी आणता येईल यासाठी आपल्याला पुऱ्या भारत देशाला जी आपली संस्कृती आहे
ही संस्कृती टिकवणे आवश्यक आहे आणि या संस्कृतीला खऱ्या अर्थाने महिलांचा पाठिंबा मोठ्या संख्येने आहे। आज मी खूप धन्य आहे की आजच्या तारखेमध्ये माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये बहादुरा या स्थानावर प्रदीपजी मिश्रा भारत देशातले एक प्रखर कथावाचक त्या ठिकाणी 5 दिवसाची कथा त्यांची आहे। आज 3 दिवस पूर्ण झाले, पुन्हा 2 दिवस बाकी आहे आणि हिंदू संस्कृतीला जागवणारे शंकर भगवानाची आराधना केल्याने आपला काय भला होऊ शकतो याची संपूर्ण कथा त्या ठिकाणी सांगणारे जवळजवळ 3 ते 3.5 लाख लोक रोज 2 ते 5 या वेळामध्ये येतात। मधल्या काळात भागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज हे पण आले होते आणि आज या सनातन धर्माला जर कोणी वाचवू शकत असेल तर ज्या काळामध्ये माता राणीनं असुरावर विजय मिळवला आणि संपूर्ण आपले जे या जगतामधील देव लोक होते त्यांना मदत करण्याचे काम केलं आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये भारत देशाला जर आपल्याला जगाच्या पाठीवर बलाढ्य राष्ट्र करायचे असेल तर आपल्याला आपली हिंदू संस्कृती आपला धर्म हे वाचवणं अत्यंत आवश्यक आहे। आता सध्या मी जिथे तिथे पाहतो या 9 दिवसात महिलांचाच पुढाकार आहे आणि जेव्हापासून मोदीजीनं जे 33% आरक्षण दिलं आहे तेव्हापासून तर घरची बाई आता माणसापुच्याही समोर चालली आहे आणि आम्हाला असं वाटतं का आता याच्या मागच आपण राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत यायला खांद्याला खांदा लावून आपण पुढे नेणार नाही तोपर्यंत आपलाही परिवाराचाही आणि भारत देशाचाही उद्धार होणार नाही असं आजच्या या कार्यक्रमातून मला सांगायचं आहे। आपले डॉक्टर साहेब आता या मंडळाचे अध्यक्ष आहेत, पंचायत समिती मेंबर आहेत, आपल्या सर्व महिला भगिनी आहेत। आता गुरुजीनं सांगितलं का आता आमचे सारे जुने लोक आहेत। मी जरी या भागाचा आमदार नसलो तरी मलाही बडा आनंद होतो, इकडे जेव्हा बोलवतात सत्कार करतात सन्मान करतात तेव्हा मलाही खूप आनंद होतो, पण माझी परिस्थिती मोठी वाईट आहे। ही कामठी मौदा विधानसभा क्षेत्र या महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान या विधानसभेत आहे, 5 लाख। तुमची विधानसभा मला वाटतं 3.5 लाखाच्या वर नसेल, 350 फक्त बूथ आहेत, आमच्याकडे 503 बूथ आहेत। काळात या भारताला जे जे कौशल्य आपल्या लोकांत आहे त्या कौशल्याचा वापर करून त्याला त्या कौशल्यात सहकार्य मदत त्याला ट्रेनिंग कशी द्यायची आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती कशी करायची अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम आज मोदी साहेबानं त्या ठिकाणी लॉन्च केला। तिथून मग निघलो कोदामेडीपासून आता तुमच्या गावापर्यंत आलो, धानला कटला आता रात्री मुक्काम करावं लागेल, सकाळी 6 वाजे उठून जेवढ्याही देव्या धानल्यात आहेत सर्वांना नमस्कार करून मग 11 वाजता मीटिंग आहे पुन्हा नागपूरला, तिकडे जावं लागेल। पण आपले लोक जेव्हा मिळतात तेव्हा खरंच आनंद होतो आणि मी जेव्हा खरबी क्रॉस केली किंवा बोरगाव क्रॉस केला महादुला तेव्हा इकडं काही पार्टी वार्टी मी काही मानत नाही, साऱ्या पक्षाचे लोक आपले रिश्तेदार आहेत मित्रपरिवार आहे, सर्व लोकांशी प्रेमानं आपण राहतो आणि जे जे या भागातही काही करता आला तर निश्चितपणानं करण्याचा प्रयत्न करतो। मी खरं म्हणजे मी दुखी आहो कारण मी या भागात येत नाही आणि पेट्रोल पंप जवाहरनगर आज या गोंदिया असो की भंडारा जिल्हा असो या जिल्ह्यामध्ये या शहर हा गाव जरी असला तरी एक शहराच्या स्वरूप याला आला पाहिजे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणारे कार्यकर्ते या भागातले असले पाहिजे कोणत्याही पार्टीचे असो। आज माझी ग्रामपंचायत मला वाटते 7-8 महिने झाली मी 25 कोटी रुपये निवड धानल्यासाठी आणल्यात, माझ्या मतदारसंघात मागत तेवढे पैसे सरकारकडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी कार्यकर्त्यांना विनंती करतो जे पण निवडून आले मग आमदार कोणी असो खासदार कोणी असो कोणत्याही पार्टीचा असो पण आपण लोकप्रतिनिधी जेव्हा होतो तेव्हा पहिलं आद्य कर्तव्य आहे की आपले जे मोठे पदाधिकारी आहेत कोणत्याही पक्षाचे असो त्याच्याकडून गावाचा विकास करणे, सरपंच त्यांना गावाचा नियोजन करणे प्लान करणे आणि प्लानच्या माध्यमातून शेकडो योजना आहे, एक एक योजना जरी आणलं तरी शेकडो गोष्टी आपल्या गावाच्या विकासासाठी त्या येऊ शकतात। कधी असं वाटलं आता सरपंच आपलाच आहे तो नेहमी येते पण असा एखाद दिवस बोलवून चांगला प्लॅनिंग करणे, मी तुम्हाला सांगतो नियोजनाशिवाय
ना राजकारणात विजय होऊ शकत, ना राजकारणात तरू शकत, ना गावाचा विकास करू शकत। नियोजन जिथे आहे तिथे सर्व काही आहे, आणि म्हणून नियोजन करणे हे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे। निवडणुकीत आपण मी पाहिलं ग्रामपंचायतमध्ये अनेक लोक उभे होते, मला वाटते डोई फोडही होता, सारेच होते, पण त्याच्या लक्षात आला हे उभे कशासाठी होते, तर मी निवडून आल्या पाहिजे, मग आलं काम केलं पाहिजे, मग हारल्यावर काम कोण करत। आणि म्हणून हारलेले लोक जे गावामध्ये राहतात त्यांनी सुद्धा आपला राजकीय स्टील वापरून आता हा डोई फुळे माझ्या मागे लागते म्हणते नाही, आमच्या कार्यक्रमात या, त्यांना सरपंच विरोध असलाच चालत, पण त्यांना पण एक दिवस प्लान करण्यासाठी मला बोलवलं पाहिजे का आमच्या ग्रामपंचायतमध्ये या। मी समजा अनेक लोक मित्र आहेत, तुमचे आमदार मित्र आहे, खासदार तर एकदम पार्टीच्या खास आहे, तुमचे परिणय फुके जिल्ह्याचे प्रमुख आहे, ते मी त्याला जर एक शब्द टाकला अशी कोणती गोष्ट आहे का जे होऊ शकत नाही। आणि मी आहोत, आणि माझ्याच फक्त फंड इकडं देता येत नाही हे दुर्दैव आहे, कारण ते करता येत नाही, ते कायदा आहे। हा ते चिखलीवाले जुगाड जमवतात, धानला चिखली, दहीगाव चिखली, बोरगाव चिखली, चिचोली चिखली, ते करून घेतात। त्याच्यामुळे माझी विनंती आहे का ज्या पद्धतीनं आपण मातेची स्थापना करतो, गणेशजीची स्थापना करतो, मोठ्या संख्येनं आपण येथे लोकांकडून मदत मागतो, आपण स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो, पण गाव जेव्हा विकासाच्या दृष्टीनं, याच्यातही डॉक्टर साहेब तुमच्या परिवाराचा मोठा सहभाग आहे या गावात, आणि म्हणून आपणही या गावाच्या विकासासाठी काहीतरी असा इशू एक आपला मंडळ तयार केला पाहिजे की गावाच्या विकासासाठी ते पार्टी जाऊ द्या, पण तुम्ही सुद्धा काही चांगल्या गोष्टी, ज्याचा युवा पोरा आहे स्किल डेव्हलपमेंटच्या सेंटर जर आला तिथे त्याच्या नोकऱ्या किंवा बाकीच्या गोष्टी कशा करता येईल। मी काही पूर्ण नाही आहो, पण आज माझ्या मतदारसंघात एक दुसरा आनंदाची गोष्ट आहे की एका एका नगरपंचायतले आता हे वर्ष पूर्ण व्हाल्या, ह्या नगरपंचायत 6-6 महिने झाल्या किंवा 7 महिने, त्या मनाने यांची प्रगती व्हायला पाहिजे पण तो होऊ शकत नाही। याचं कारण आमचे आमदार साहेब म्हणतात, खासदार साहेब म्हणतात, ती जर टीपी राहिली असती तर आमचाही थोडा बहुत फायदा झाला होता। आणि म्हणून तर आमदार साहेबांना विनंती आहे की हा गाव सुद्धा आपला समजून जेवढ्या परीने होते तेवढ्या परीने प्रयत्न कर। आज आमदार साहेब माजी जिला परिषद अध्यक्ष, हमारे यहाँ पे समिति के भाई लोग हैं जो यहाँ पे पेट्रोल पंप में दुर्गा मैया का रखते हैं। भैया आपकी समिति का नाम क्या है? नवदुर्गा उत्सव समिति, पेट्रोल पंप जवाहर नगर के हैं। तो ये हम यहाँ पे दर्शन करने आए थे, साथ में हमारे MLA साहब भी आए हुए हैं, तो हमारी सौभाग्य हुई कि हम आए और MLA साहब भी यहाँ पे आना हुआ उनका, तो हम उनसे भी मिल पाए। और ये सब भाइयों लोग मिलके इतना अच्छा डेकोरेशन करवाया है यहाँ पर और इतना अच्छा दुर्गा पंडाल रखाया हुआ है, तो बहुत अच्छा लगा हमें भी ये सब मिलके। और ये सब भाइयों लोगों को धन्यवाद। आप सब लाइक कीजिएगा, सब्सक्राइब कीजिए। ओके, थैंक यू। फ्रेंड्स, तो हमारा यहाँ पे दर्शन करके हो गया है और अभी हम दूसरी जगह पे जा रहे हैं, तो क्या बोलते हैं आप वहाँ का भी देखिएगा, हम दूसरी जगह पे जा रहे हैं वहाँ पे। और अभी हमें ये पेट्रोल पंप आए हुए थे, अब यहाँ से हम सावरी जाएंगे, बीच में अभी हमको पेट्रोल भी डलवानी, तो पहले हम पेट्रोल डलवाएंगे, पेट्रोल डलवाने के बाद में फिर हम जाएंगे। एक बार और